पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी आपला उमेदवारी अर्ज पहिल्याच दिवशी मागे घेतला, त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. बँकेच्या इतिहासात प्रथमच अजित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी तब्बल 299 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. उमेदवारी अर्जाच्या छाननीनंतर 10 जणांचे अर्ज बाद झाले, तर 10 जणांच्या अर्जावरील निर्णय राखून ठेवण्यात आलाय. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचे प्रतिस्पर्धी उमेदवार सतीश काकडे यांनी आपला अर्ज मागे घेतला, त्यामुळे अजितदादांची बिनविरोध निवड झाली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे आणि संजय जगताप यांची याआधीच बिनविरोध निवड झाली आहे. पुणे जिल्हा बँक ही राज्यातील एक आघाडीची बँक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या बँकेवर अजित पवार यांची एक हाती सत्ता आहे. विशेष म्हणजे अजित पवारांच्या राजकीय जीवनाची सुरुवातच या बँकेतून झाली होती. तेव्हापासून म्हणजेच 1991 पासून अजित पवार या बँकेचं प्रतिनिधित्व करतायत. आतापर्यंत 7 वेळा अजित पवारांनी बँकेचं अध्यक्षपद भूषवलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.